एकीकडे बळीराजाला आधार तर दुसरीकडे बळीराजाच्या शिवारात अंधार अशीच आज सरकार दरबारी केलेली ही परिस्थिती आहे. थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण राज्यभर कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. मागील 2 दिवसात करमाळा माढा पंढरपूर यासह जिल्ह्यातील 1 लाख कृषी पंप ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं मागील 2 वर्षांचा दुष्काळ संपेल या आशेवर खंडित वीज पुरवठ्यावरती पाणी फिरलंय. सोलापूर जिल्ह्यातील 3,62,500 कृषी पंप ग्राहकांकडे 2,000 कोटींची थकबाकी असल्यानं या ग्राहकांना वारंवार सूचना करूनही थकीत रक्कम भरत नसल्यानं सोलापूर वीज महामंडळानं 1 लाख कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केलाय. वीज पुरवठा खंडित करण्याची कोणतीही कल्पना दिली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. केवळ 1 तास पिण्याच्या पाण्यासाठी वीज चालू ठेवल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्हाला टेंभुर्णी सबस्टेशन अंतर्गत टाकळी आलेगाव सबस्टेशन वरून टाकळीला आता नवीन सबस्टेशन झाले, त्या सबस्टेशन मार्फत नदीची लाईट मिळते, परंतु या 6 दिवसापासून 1 तास फक्त लाईट शेतकऱ्याला दिली जाते आणि ही हुकूमशाही पद्धतीनं शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्नही सरकार करते. वीज पुरवठा खंडित केल्यानं शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. यंदा पाऊस दमदार झालाय, पण हे अच्छे दिन आता महावितरणमुळे वाया जातील अशी भीती शेतकऱ्यांना वाटते. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी हा विषय सबुराईनं घ्यावा असा सल्ला देत आहेत. सबस्टेशन मधनं लाईट बंद केली जाते आणि स्वतंत्र फिटर बंद केला जातो आणि फक्त 1 तास पिण्यापुरतं पाण्याला वीज दिली जाते. वास्तविक पाहताना हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. वीज महामंडळानं वीज पुरवठा खंडित करण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा असल्याचं सांगून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करून ही कारवाई थांबवण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगणार, शेतकऱ्याची सक्तीने ती वसुली तुम्ही चालू केली, सक्तीची वसुली थांबवा, लाईट द्या. आज दिवस पावसाळा संपलाय, आता आम्हाला रवीच्या पिकाला पाणी द्यावं लागतं. तुम्ही लाईटच जर बंद केली तर पुन्हा शेतकऱ्याचं नुकसान करणार. गेल्या 2 वर्षापासून दुष्काळ असून यंदा ऊसाचं पीक हे शेवटच्या टप्प्यात आलंय. रब्बीचा सीझन आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारनंच मध्यस्थी करत महावितरणच्या माध्यमातून बळीराजाला दिलासा देण्याची मागणी होती आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर.